Now we see food safety. अपन सुरुवाती न्यूट्रिशन हा प्रकरण पाहिला, हा लेसन सर्वांनी जाणून घेतलेला आहे, तेव्हा आज आपण फूड सेफ्टी हा लेसन स्टार्ट करूया. सो व्हॉट इज फूड सेफ्टी? म्हणजे जे तुम्ही अन्न घेता ते कसं सेफ राहिलं आहे, सेफ अन्न तुम्ही घेऊन कशाप्रकारे तुमचं शरीर पोषक ठेवू शकाल. नाव वी सी दिस. ऑल कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, फायबर अँड वॉटर आर नेसेसरी फॉर दी प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. जे काही तुम्ही अन्न घेता, तुमच्या शरीराला जो काही आहार मिळतो आहे त्याच्यामधनं तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, वॉटर, व्हॉटेवर जे काही हे तुम्हाला पोषक द्रव्य तुमच्या शरीराला मिळतात आहे, हे तुमच्या बॉडीच्या ग्रोथसाठी आवश्यक आहेत. वी गेट दीज न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड मटेरियल लाईक व्हीट, जार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल, फ्रुट्स एक्सेट्रा. मग आता हे सगळे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स हे कशामधून मिळतात तुम्हाला? तर रोजच्या अन्नातून तुम्हाला वेगवेगळे हे कार्बोहायड्रेट, सगळे न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला मिळत असतात. सो फर्स्ट वी सी की आपल्याला हे कशातून मिळतं. जस्ट लाईक नाऊ फर्स्ट वी ईट व्हीट, राईस, हे जे सगळे पल्सेस, हे जे सगळे धान्य आहेत, डाळी आहेत, यामधनं तुम्हाला पोषक असे न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला मिळत असतात. पुढे हाउएवर व्हॉट विल हॅपन इफ दिस फूड मटेरियल आर इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट ऑर स्पॉइल इन द एनी वे. मग आता सांगा मला, जर फूड हे जर सेफ नसेल, दॅट मीन्स इट विल गेट स्पॉइल, व्हॉट विल हॅपन? जर हे अन्न खराब झालं किंवा काहीतरी इन्सेक्ट असेल आहे, जसं आपण बघतो की बाहेर उड्यांवर वगैरे जे पदार्थ असतात त्यावर माशा वगैरे फिरतात, मग अशा वेळेला हे फूड ऑब्व्हियसली स्पॉइल होणार. स्पॉइल होणार मीन्स काय होणार? खराब होणार हे धान. मग आता असं अन्न जर तुमच्या शरीरात गेलं, तुमच्या पोटामध्ये गेलं, तर व्हॉट विल हॅपन? डज एनी वन कॅन टेल मी? यस, व्हेरी गुड, सिट डाऊन. आलंय लक्षात? मग अशा प्रकारचं जर सेफ्टी फूड नसलेलं अन्न जर तुमच्या पोटामध्ये गेलं तर ऑब्व्हियसली इट विल गेट डिसीज टू यू. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. समटाईम्स फ्रुट्स ऑर देअर स्किन टर्न ब्लॅक. सम फूड स्टफ्स गिव आउट अ फाऊल ऑर अ बॅड ऑर्डर. Such foodstuffs are not suitable for us to eat. Sometimes naturally available food material are spoiled by wrong handling as when they are overcooked or improperly stored. Now just we see, if we are buying some fruits, जेव्हा आपण काही फळं घेतो आणि बघतो काही वेळाने ती जर काळी पडलेली असेल आहे, when it gets turn black, म्हणजे ज्यावेळेला ही फळे काळी पडतात, मग आपण काय समजतो, काय झालं असेल त्या फ्रूटला? ते फ्रेश राहील आहे का? नाही, ऑब्व्हियसली ते फ्रेश राहणार नाही. काळं पडत आहे म्हणजे त्याच्यामधले काहीतरी न्यूट्रिएंट्स जे आहेत ते काय होत आहे, कमी होतात आहे, मीन्स ते खराब होत आहे. आणि असं जर फ्रूट तुम्ही खाल्लं गेलं तर काय होईल आहे, काहीतरी इलनेस, आजार होऊ शकतो, आजार उद्भवू शकतो. त्यानंतर आणखी फॅक्टर्स काय सांगता येईल आहे आपल्याला, की जसं इम्प्रॉपर हँडलिंग, जर आपण असे पदार्थ, असे धान्य जर व्यवस्थित प्रॉपरली हँडल केल्या गेले नाही, व्हॉट विल हॅपन? इट विल गेट स्पॉइल, खराब होतील आहे ना. समजा तुम्ही आज भाज्या घेतलेल्या जर त्याला प्रॉपरली हँडल केल्या गेल्या नाही, इनकेस आपण एक फेन्युग्रीक, दॅट इज मराठीमध्ये आपण त्याला मेथी म्हणतो, स्पिनॅच, पालक यासारख्या जर हे सारखे व्हेजिटेबल्स जे आहेत, हे व्हेजिटेबल्स आपण जर प्रॉपर स्टोअर केले नाही, काय होईल आहे, लिव्ज विल बी टर्न येलो. पाहिलेत ना तुम्ही याची पानं कशी पिवळी पडतात, म्हणजे त्या भाज्यांमधले न्यूट्रिएंट्स कमी होत जातात. अदरवाईज इफ वी कुक, ओव्हर कुक, जर जास्त शिजल्या गेले तरीसुद्धा भाज्यांमधले व्हिटॅमिन्स कमी होतात, होतात ना. As we know, we see in the previous chapter nutrition, त्यामध्ये पण आपण हे बरंच एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. सो जस्ट नाव वी सी सम चार्ट्स आर हिअर. चार्ट व्हॉट वी सी, सम फ्रूट्स आर देअर. कॅन एनीबडी टेल मी विच आर दॅट फूड? येस, यू. ते फ्रूट्स दिसतात आहे तुला? येस, व्हेरी गुड, बैस खाली, सिट डाऊन. मग आता हे फ्रेश दिसतात आहे, असे जर फ्रेश फ्रूट्स जर तुमच्या आहारामध्ये असले, काय होईल आहे, यू विल फील हेल्दी, फ्रेश, तुम्हाला फ्रेश वाटेल, तुम्ही हेल्दी फील कराल. त्यानंतर जर
जस्ट सी हियर बनाना, सर्वांना दिसतंय? हा बनाना कसा दिसतोय? काहीतरी ब्लॅक स्पॉट्स दिसतात आहे, दॅट मीन्स दिस बनाना गेट स्पॉइल. स्पॉइल झाला मीन्स काय झालेला आहे? तो बनाना खराब झालेला आहे. मग असा बनाना खाणं योग्य आहे का? नाही. सो जस्ट लाईक दिस फ्रुट्स, व्हेजिटेबल्स ऑल्सो, व्हेजिटेबल म्हणा किंवा अदर कुठलंही फूड जर अशा प्रकारे खराब झालेलं असेल, त्यातले जर न्यूट्रिएंट्स कमी होतात आहे, काय होईल आहे? इट विल गेट स्पॉइल आणि तुमच्या शरीराला सुद्धा हे घातक राहील आहे. यू कॅन गो, टेक युअर सीट. The foodstuff we consume, whether of animal or a plant source, must be of the best quality. मग आता आपण जे फूड घेतोय दॅट विल बी ऑफ प्लांट सोर्स ऑर द ॲनिमल सोर्स, म्हणजे काही प्लांट्समधून मिळेलं आहे तर काही ॲनिमल्सपासून मिळतं आहे. जस्ट लाईक अ फिश, एग, मीठ, दिस सोर्सेस ॲनिमल सोर्सेस. त्यानंतर व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, दिज आर द प्लांट सोर्सेस. आता मला सांगा जर याच्यातले जर काही फ्रेश नसेल आहे, अगेन काय होईल आहे? बॉडीला अफेक्ट करतील आहे, बरोबर ना? म्हणून जितकी जास्त बेस्ट क्वालिटी राहील आहे तितका तुमचं शरीर सुदृढ, यू विल बी फील स्ट्रॉंग. अदरवाइज वी मे फॉल प्रे टू डिसीज, अदरवाइज वी विल गेट इलनेस और गेट एनी डिसीज. फूड इज सेड टू बी स्पॉइल इफ देअर इज अ चेंज इन कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट अँड देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रिएंट कंटेंट. आता फूड न खाता सुद्धा आपण पाहिल्यावर सुद्धा त्याची क्वालिटी, त्याचा ऑर्डर आपण फील करू शकतो. एखादा जर तुम्हाला एखाद्या फ्रूटचा वास येऊ शकतो ना, खराब वास, तुम्ही लगेच ओळखू शकणार की हे फ्रूट खराब झालेलं आहे, बरोबर? अदरवाइज त्याचा जर तुम्ही टेक्स्चर बघताय म्हणजे पाहिल्याबरोबरच एक लक्षात येतं. जस्ट सी इन द पेज नंबर, ऑन पेज नंबर 35 दिस फ्रूट्स, सी इन युअर बुक्स. At the bottom, खालच्या बाजूला बघा, there are two apples. काय दिसतंय तुम्हाला? एक ॲपल, काहीतरी फरक दिसतोय ना? चल, काय दिसतंय तुला फरक? व्हेरी गुड, बेस खाली बघा, पाहिल्याबरोबर लक्षात आलं. सो लाईक दिस, आपण पाहिल्यावर सुद्धा एखादं फ्रूट किंवा अन्न हे कसं आहे हे ओळखू शकतो, मीन्स इट इज फ्रेश ऑर नॉट हे आपण ओळखू शकतो. आफ्टर दॅट फ्रॉम द टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट याच्यावरनं सुद्धा आपण त्या फूडची क्वालिटी ओळखू शकतो. ऑन अ डे आउट विथ आर फ्रेंड्स ऑर फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, शेवपुरी. हे पदार्थ तोंडाला पाणी आणणारे आहेत ना, सर्वांनाच आवडतात, बरोबर? प्रत्येकाला हे फूड खावे वाटतात. बट वी नेवर गेट न्यूट्रिएंट्स फ्रॉम दिस फूड्स. अशा फूड्समधनं आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळू शकत नाही, पण आपल्याला आवडतात. आता का नाही मिळू शकत? मग आता याचं रिझन काय? तुम्ही कधी विचार केला आहे का की असे फूड्स कुठे बनतात, कसे बनवले जातात? वी डोंट नो अबाउट दिस. हे काहीतरी बाहेर बनवल्या जातात, मग त्याच्याकरता कसं वॉटर यूज करतात, त्याच्याकरता कशी क्वालिटी, म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स यूज करतील आहे त्याची क्वालिटी कशी राहील आहे, कॅन वी सी दिस? नो. हे सगळं आपल्या डोळ्यांच्या मागे घडत असतं, त्याच्यामुळे वी कॅन नॉट टेल अबाउट दिस, पण तरीही हे टेस्टी वाटतं, बरोबर आहे? बट वी हॅव टू अवॉइड इट लाईक दिस फूड्स. वेदर दे डिस्प्ले ऑर सर्व हायजिनिकली, व्हॉट वॉज द सोर्स ऑफ वॉटर यूज फॉर प्रिपेरिंग देम, हेच मी तुम्हाला आताच डिस्कस केलं तुमच्याशी की हे कसं, कुठे, कशा प्रकारचं, कशी क्वालिटी घेऊन तयार केलेलं हे फूड आहे, वी कॅन नॉट टेल अबाउट दिस. सो डोंट इट. ठीक आहे एखाद्या वेळेला, बट ऑलवेज इट इज नॉट गुड. विच फ्रूट इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू इट? नाव वी सी. जस्ट तिने आताच सांगितलं की एक ॲपल तिला फ्रेश दिसला आणि एक स्पॉइल झालेला दिसतो आहे. व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स, फॉर एक्झाम्पल फ्रूट्स टर्न ब्लॅक ऑर चेंज टेस्ट, मीट बिकम सोर ऑर अ पीनट बिकम रॅन्सिड. All these changes occur due to factors within the food material. What happened now? If the, मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, as we explain, just if the fruit turns black, it will spoil. Or a change taste, meat becomes sour.
जर चवीला सुद्धा ते आपल्याला आंबट खारट काहीतरी वाटतं, दॅट मीन्स काय, ते खराब झालेलं आहे, त्यातले न्यूट्रिएंट्स हे डिक्रीज, द न्यूट्रिएंट्स बिकम डिक्रीजेस. Often food grains etc. produced in farms are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation etc. ही आणखी अदर रिझन्स आहेत हे काय की जर इम्प्रॉपर स्टोरिंग, इम्प्रॉपर हँडलिंग आणि इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, दॅट मीन्स जर तुम्ही त्याला व्यवस्थित हाताळल्या गेलेलं नाही, अदरवाईज त्याचा स्टोरेज जर तुम्ही व्यवस्थित केलेला नाही, तर अन्न हे खराब होऊ शकतं. They may get spoiled due to the chemical reaction on contact with metals. Sometimes foodstuff may be spoiled due to combination by microorganism or insect from the surrounding air, water or soil. Sometimes काय होतं, कधी कधी combination chemical reactions घडतात. Why it happens? काय होतं की मेटलशी काहीतरी कॉन्टॅक्ट आल्यानंतर, जस्ट लाईक वी सी द एक्झाम्पल ऑफ मिल्क, जरी मिल्क चांगलं आहे बट तुम्ही ज्या भांड्यात घेताय ते भांडं जर व्यवस्थित नसेल आहे, व्यवस्थित धुतल्या गेले नसेल आहे, काय होईल आहे, काय होईल आहे, ते दूध फाटून जाईल आहे, बरोबर आहे. म्हणजे जर मेटलशी पण त्या एखाद्या पदार्थाचा जर कॉन्टॅक्ट येतो आहे, तर त्यावेळेलासुद्धा त्या फूडवर त्याचे अफेक्ट होतील आहे, त्याचे इफेक्ट होतील आहे, ठीक आहे. सो कॅन यू गिव सम अदर एक्झाम्पल ऑफ फॅक्टर्स कॉज स्पॉइलेज ऑफ फूड? तसेच बाहेर उघड्यावर ठेवलेले पदार्थ असतात, त्यावरसुद्धा माशा किंवा काही किडे वगैरे बसतात, मग काय होतं अशा वेळेला, ते फूड खाण्यायोग्य राहतं का? नाही. काय होईल त्यामुळे? ते स्पॉइल होईल. स्पॉइल झाल्यामुळे काय होईल? फूड पॉयझनिंग. व्हेरी गुड, बैस खाली. सो दीज आर सम फूड सेफ्टीज. वी सी ऑल द फूड सेफ्टीज, कशा प्रकारचं अन्न आपण घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे आपण त्याचं स्टोरेज करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण ते फूड प्रॉपरली हँडल करायला पाहिजे, दीज ऑल द थिंग्स नाऊ वी सीन. आलं आहे लक्षात सर्वांना? सो नाऊ वी क्लोज दिस चॅप्टर हियर. वी विल टेक नेक्स्ट टाईम अदर टॉपिक, फूड वेस्टेज. ओके, थँक्यू.